आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटकातील निवडणुकीवर दलित क्रांती सेनेचा प्रभाव राहील, बोरगाव येथील समारंभात अशोक कुमार आसोदे यांचं प्रतिपादन. दलित मतांचा उपयोग करून सत्तेवर येणारे मान्यवर समाजाचं हित बाकी करत नाहीत, समाजहिताची धोरणं राबवत नाहीत, या दुर्लक्ष करण्यात येणाऱ्यांना निवडणुकीत दलित क्रांती सेनेचा प्रभाव त्यांची जागा दाखवून देईल, असे स्पष्ट प्रतिपादन दलित क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार आसोदे यांनी व्यक्त केलं. बोरगाव येथे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अध्यक्षस्थानी तरुण नेते उत्तम पाटील हे होते. अजित कांबळे उत्तम पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. बोरगावच्या नगराध्यक्षा सौ शोभा गौरवाडे, उपनगराध्यक्ष वसंत महाजन, अभय मगदूम, संतोष नवले, मोहन गस्ते, माणिक कुंभार, राजू मगदूम, विजयकुमार शिंगे, अशोक माळी, पिंटू कांबळे, दिगंबर कांबळे, प्रदीप माळी, शिवानंद राजमाने, अशोक अभयकुमार शिंगे, परशुराम कांबळे, भरत कांबळे, भूषण मधाळे, रुक्मान गजरे, सुरेश मधाळे, राजू शिंगे हे मान्यवर उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे. ते 20 वर्षापासून माझे आणि अशोक आसोदे साहेबांचे संबंध आहेत. मी जरी जैन धर्मामध्ये हे झालो असलो तरी सुद्धा आज मी जर काम करत असेल सार्वजनिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, तर अशोक आसोदे सारख्या सामान्य आपल्या ह्याच्यासारख्या माणसांचा सुद्धा सल्ला मी घेतल्याशिवाय कुठलेही काम करत नाही. अशोक आसोदे साहेबांचं काम फक्त दलित समाजापुरतंच आहे असं नाही. आपल्या विजय शिंगे यांनी सांगितलं की समाजाचं काम ते कायम सातत्यानं करत आलेलं आहे, परंतु इथून पुढील काळामध्ये ते बहुजन समाजाचं सुद्धा त्यांनी काम या ठिकाणी करावं असं त्यांनी त्यांच्या मनोगतात सांगितलं. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये विविध नेत्यांच्या मागे यशस्वी होण्याचं कारणीभूत हे अशोक कुमार आसोदेच आहेत. वेगवेगळ्या नेत्यांच्या मागे पडद्यामागं राहून त्याने अनेक नेत्यांना घडवलेलं आहे, अनेक नेत्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आज मी सुद्धा सांगत आहे की मलाही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला काही अडचण येतात तर मी अशोक आसोदेंचा सल्ला त्या ठिकाणी घेत असतो. त्यांनी डबल ग्रॅज्युएट आहेत अशोक आसोदे. स्वार्थाचा कधी विचार केला नाही, घरचाही त्यांनी कधी विचार केला नाही. सातत्यानं आपलं जीवन त्यांनी आपल्या समाजासाठी आणि लोकांच्या साठी अर्पण केलेलं आहे. आज अनेक नेते बघतो आम्ही, समाजाच्या नावावर फार नेते मोठे झाले, परंतु जर अशोक आसोदेंच्याकडे जर आपण पाहिलं, परवाच त्यांचे 1 तारखेला वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या दिवशी एक निपाणीतील एका नेत्याने आपल्या मनोगतामध्ये म्हटले की अशोक आसोदेंच्या 5 दिवसापासून कुठलीही संधी कोणीही दिलेली नाही. आज जर तुम्ही सगळेजण तिथं समोर बसलेला आहात हे जर बघितले हीच खरी शक्ती त्यांची आहे, आणि या शक्तीचा दखल घेऊन भविष्यामध्ये आम्ही अशोक आसोदेंच्या पाठीशी नेहमी आहे. अशोक आसोदे साहेब हे स्वतःच एक हे आहे, त्यांना कोणीही कुठलंही पद व त्यांना कशाची गरज नाही. त्यांनी दुसऱ्याला पद देण्यामध्ये इतपत मोठी व्यक्ती आज अशोक आसोदे झालेला आहे. संरक्षण करून घेण्यासाठी केलेलं आहे, आणि निप्पाणी चिकोडी अपनी राघव हुकेरी त्या पार्लिमेंट बँकमध्ये 84 शाखा आज माझं माझं नेतृत्व काल काम करत 84 बँकेस 84 शाखाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या घरे प्रत्येकांना मी प्रत्येक गावामध्ये गेला, तर किमान 20 ते 25 जणांचं नाव मी नाव घेऊन मी बोलवतो. इथंपर्यंत काय करते त्या काही तयार झालेलं आहे, आणि मी कधीही केलेलं नाही. कधी आमच्याला दाखवा, यांच्या दाखवा, त्या आमदार दाखवा, त्या मंत्री दाखवा असं मी कधीही केलेलं नाही. तिथं एवढं होत आहे, तिथं कवर करतो, तिथं कवर करतो, हे देखील आम्ही त्यांनी बोलले नाही. काय करताना स्वतंत्र नेत्यांना त्याला जगण्यासाठी संपूर्ण प्रकारच्या सगळ्या अधिकारांनी दिलेला आहे. लक्षात घ्या, आज फक्त आम्ही काय केलेलं आहे, इलेक्शन तोंडावर आल्यानंतर आम्ही फक्त गप्पच बसलो. ह्याने कशात काय नाही, ह्याने ह्याला विचारलं तर मी ह्याने आमच्यावर येत्या असं कोणी विचारायची गरज नाही. म्हणून आम्ही काय केलेलं आहे, निपाणी एमएलए क्षेत्रात 5 जिल्हा परिषद आहे. 5 जिल्हा परिषदचा विभाग म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषद विभाग निगडीत आम्ही एक कार्यक्रम कार्यकर्त्यांना घट्ट केलेला आहे. आम्ही काही शो केलेला नाही, कोणाला दाखवण्यासाठी केलेला नाही. आज तसं बघितलं तर चिकोडी मध्ये बीएसपीच झाले हो, आमचा एक कार्यकर्ता दडक्यामध्ये कार्यक्रम होता, असा अनेक काय
कार्यक्रम म्हणजे सुद्धा आज आमचा एक कार्यक्रम होता, ते कुणाला दाखवण्यासाठी आम्ही कार्यक्रम केलेले नाही. फक्त आम्ही सत व्हायला पाहिजे. मी एक संघटनेच्या जबाबदारी नेता म्हणून मी एक सांगेल की बाबा सुरुवातमध्ये बोलताना बोललेला आहे की आपल्याला जेव कोण मदत करत असतोय त्यांचा पाठिंबा उभारणे, त्यांच्या बाजूला राहणे हे आपलं धर्म आहे. असं कोण म्हणू नये, असं कोणी म्हणू नये की बाबा ह्यांचा कुठं चालते, ह्यांनी कुठंपर्यंत पोहोचत्यात, असा कोणता चक्का निघालाय म्हणून आम्ही पाच झेडपी विभागामध्ये पाच कार्यकर्ते घेत आहे. कोणता असा म्हणजे नाही कुठला आजी माझी कोणतं बोलवलंय आता कामावर पडलंय त्यांनी कुठं पण दोडी मारलाय असा कोणतरी विचारत असेल तर एका फॅक्टरीमध्ये मी काय नाही 10 कोटीचा फॅक्टरी म्हणजे 10 रुपयाचा फीज आहे. ते फीज जर काढलो तर तुमचं मशीन बंद होते एवढं पण पोकळ 10 कोटीचं मशीन मध्ये फीज आलंय. दलित क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांच्या ह्या पूर्ण ह्या विभागामध्ये निप्पाणे एमएलए क्षेत्राच्या 2.5 लाखाच्या हॉटेलमध्ये 10,000 रुपयांचं उत्पन्न बँक आम्ही आहे. आम्ही आता इथं 10,000 रुपये परंतु ते 10,000 रुपये आम्ही योग्य वेळेत आम्ही सुद्धा त्याला राजकारण करणार आहे. खरं ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी मी सुद्धा मुंबई टाईप राजकारण करून दाखवणार आहे एवढं मी आज सांगू इच्छितो. परंतु मी करत असताना जातीवादी पक्षाला आम्ही मतमतदान करणार आहे.